हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर आल्याबद्दल तुमचे आभार। मी तुम्हाला एक क्विक अँड इझी मेकअप लुक दाखवणार आहे। सो तुमचा फेस व्यवस्थित छान क्लीन करून घ्यायचा, छान थंड पाण्याने क्लीन करायचा, त्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायचा। असं खूप रगडून वगैरे पुसायचं नाही, एकदम व्यवस्थित टॅप करूनच पुसायचा। नंतर मी लावते आता मॉइश्चरायझर। मॉइश्चरायझर असं लावायचं पूर्ण फेसला कवर होईल। ॲक्च्युली माझ्या मॉइश्चरायझरच असं आहे की त्यानेच माझा लूक चेहरा वेगळा दिसायला लागतो। तो लावलं की सो मी ब्रशनं स्मज करून घेतलं। सो तुम्ही तुमच्या फिंगर टिप्सच्या साह्याने पण करू शकता, छान ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं एकदम व्यवस्थित। आणि नंतरच सी सी क्रीम लावायची। खूप जास्त पण अशी थोडीशीच घ्यायची सी सी क्रीम। आणि फेस कवर होईल अशी सगळीकडे लावून घ्यायची, एकदम प्रॉपर पूर्ण फेस कवर झाला पाहिजे क्रीमने। डोळ्याचे तिथे डोळ्याच्या खाली ज्यांना डार्क सर्कल असतात का, त्यांच्यासाठी तर मास्टच आहे, तिथे लावून घेणं माझा एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे। अगेन मी ब्रशनेच करते, तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही फिंगर टिप्सच्या साह्याने पण करू शकता, पण मला ब्रशनेच इझी पडतं, सो मी ब्रशनेच करत असते। एकदम व्यवस्थित करून घ्यायचं सगळं, पूर्ण फेस इवन टोनमध्ये दिसला पाहिजे अशा प्रकारे। ॲक्च्युली मी पूर्ण मोबाईलच्या स्क्रीनवर बघून करते, त्यामुळे मला एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे। व्हिडिओसाठी पूर्ण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये करते, बघा लगेच फेसमध्ये चेंजेस। दिस इज द आयब्रो पेन्सिल। आणि आयब्रो पेन्सिल इज मस्ट इन आवर मेकअप, बिकॉज आयब्रो पेन्सिल लावली की आपला फेस आहे ना एकदम ब्राईट दिसायला लागतो, जर आपल्या आयब्रोजला एकदम प्रॉपर शेपमध्ये असतील तर पूर्ण फेसच चेंज होतो। आता सध्या माझ्या आयब्रोज इग्नोर करा, कारण मी केलेलंच नाही, केलेले असेल तर एकदम प्रॉपर शेपमध्ये छान व्यवस्थित आयब्रो पेन्सिल लावली की दिसते। व्यवस्थित असं लावून घ्यायचं। देन लिपस्टिक मला एकदम नॉर्मल फ्रंटमध्ये लावायची, खूप डार्क नाही, त्यामुळे मी अगोदरच थोडीशी पुसून घेतली आहे। थोडीशी स्मज केली की इझी पडते लावायला। जास्त डार्क पण नाही, जास्त फेट पण नाही, कारण आपल्याला दिवसभरासाठी लावायचे असते। आणि सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे हायलायटर, आणि मला हे हायलायटर खूप जास्त आवडतं। ॲक्च्युली हे हायलायटर लावलं ना, आत्ता मेकअप कसं आहे माझं आत्ताच केलेलं, लगेच एक तासानंतर आणखी छान दिसायला लागतं, एवढं छान दिसतं ना एक तासानंतर, मला खूप आवडतं। आणि मी दिवसभर अशीच राहते, जशी सकाळी मेकअप केलं तर दिवसभर माझं मेकअप असंच राहतं। ज्या दिवशी मी मेकअप करते त्या दिवशी हे मेकअप माझं असंच राहतं दिवसभर, आणि जसा जसा वेळ जाईन तसं तसं जास्त शाईन करायला लागतो फेस। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसतंय, काहीच नाही, ओनली 5 प्रोडक्ट। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल, आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला।